दारूच्या प्रलोभनात येऊन मतदारांनी मतदान करू नये यासाठी गडचिरोली जिल्ह्यात जनजागृती करणारे होर्डिंग्स लावण्यात आले आहेत. जो पाजील माझ्या नवऱ्याला दारू त्या उमेदवाराला नक्कीच पाडू असा मजकूर या होर्डिंग्सवर झळकत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत दारू हा विषय गंभीरतेने पुढे आला आहे. ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर अभय बंग यांच्या मुक्तिपथ आणि सर्च संस्थेच्या वतीने ही अनोखी जनजागृती केली जात आहे. जो पाजील माझ्या नवऱ्याला दारू त्या उमेदवाराला नक्कीच पाडू असा सज्जड दम देणारे हे होर्डिंग्ज नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. जनजागृती करणारे होर्डिंग हे जिल्ह्यातील मतदारांचे लक्ष आकर्षित करीत आहेत. या होर्डिंग्समधून दिला गेलेला संदेश निकोप लोकशाहीच्या सुदृढतेसाठी तयार करण्यात आला आहे. या होर्डिंगवर कुणाचेही नाव नाही किंवा कुणालाही दुखावण्याचा प्रयत्न केला गेलेला नाही. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी ज्या दारूचा वापर केला जातो त्या प्रथेवर हा प्रहार करण्यात आला आहे. ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर अभय बंग यांच्या माध्यमातून मुक्तिपथ आणि सर्च या दोन संस्थांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जात आहे. डॉक्टर बंग यांच्या लढ्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी झाली, मात्र आज त्याच जिल्ह्यात पुन्हा दारूचे पाठ वाहत आहेत. त्यामुळे मुक्तिपथ संस्थेने जनजागृतीचा मोठा कार्यक्रम हाती घेतला आहे. गावागावात जाऊन महिलांना संघटित करून दारू आणि व्यसनाचे दुष्परिणाम समजावून सांगितले जात आहेत. याच जनजागृतीचा एक भाग म्हणून हे होर्डिंग्स लावण्यात आले आहेत. गडचिरोली, आरमोरी, वडसा, चामोर्शी, कुरखेडा अशा 5 तालुक्यात हे होर्डिंग्स झळकले आहेत. या होर्डिंग्सचे कौतुक देखील सर्वत्र केले जात आहे. ब्युरो रिपोर्ट, जय विदर्भ न्यूज, गडचिरोली.